डॉक्टर, तुमच्या एका कार्यक्रमामध्ये मी गोल्ड हा शब्द वापरला होता, त्याबद्दल काय सांगाल? गोल्ड ही संकल्पना आम्ही चालू केलेली आहे. आतापर्यंतचे जे आम्ही सगळे वजन कमी करण्याचे पेशंट्स बघितले, त्या पेशंट्सना बघितल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की वजन कमी करण्याचे काही ठराविक पॅटर्न्स आहेत. आम्ही पेशंटना आवर्जून सांगतो की तुमचं वजन जर कमी होत नसेल तर स्वतःला दोष देऊ नका. तुम्ही फेल्युअर नाही आहात, तर तुमचं शरीर हे नॉन रिस्पॉन्डर आहे. तर तुमचं शरीर रिस्पॉन्डर आहे का नॉन रिस्पॉन्डर आहे हे समजण्यासाठीच्या काही पद्धती आहेत. गोल्ड या कन्सेप्टचा अर्थ गुड बाय टू ओबेसिटी अँड लाईफस्टाईल डिसीजेस, म्हणजे लठ्ठपणा आणि आतापर्यंत आपण ज्या सगळ्या विविध आजारांची चर्चा केली ह्याच्यापासून सुटका करण्यासाठी आपण काय करू शकतो. या प्रोग्राम मध्ये आम्ही एक आहार तज्ज्ञ, मी स्वतः, आमची टीम, एक एक्सरसाइज तज्ज्ञ आणि एक हेल्थ काउन्सिलर, असे आम्ही सगळे एकत्र पेशंट्सना इव्हॅल्युएट करतो. ते आम्हाला भेट, त्यांचं वजन वाढीचं नेमकं कारण काय आहे हे समजून घेतो आणि त्याच्यानंतर त्यांना वजन आटोक्यात ठेवण्यासाठी आणि कमी करण्यासाठीचे उपाय सांगतो. हे उपाय सांगितल्यानंतरची सगळ्यात महत्वाची चॅलेंज असते ती ऍडहरन्स, म्हणजे ह्या गोष्टींची शिस्त पाळणं. इथं आमची हेल्थ काउन्सिलर खूप चांगला रोल प्ले करते. ती त्यांच्या डोक्यावर बसते. तुम्ही हे केलंय का, तुम्ही आहार पाळता आहात का, तुम्ही व्यायाम करता आहात का, तुम्हाला काय अडचणी येत आहेत, तुम्हाला का अडचणी येत आहेत, आणि ह्या सगळ्या गोष्टींना सुयोग्य उत्तरं ती आमच्या या सगळ्या टीमच्या मदतीनं त्यांच्यापर्यंत पोहोचवते. डेली फॉलोअप होतो त्यांचा, म्हणजे डेली नाही पण 15 दिवसांनी, महिन्यांनी असा रेग्युलर त्यांचा फॉलोअप असतो, ज्याचा ट्रॅक आपण आपल्याकडे ठेवतो आणि तो पूर्ण ट्रॅक आपण त्यांना रिपोर्ट सकट दाखवतो की बघा आपलं वजन इतकं छान कमी झालंय, किंवा आपल्याला प्रतिसाद मिळतोय, आपल्याला प्रतिसाद मिळत नाहीये, जर आपल्याला प्रतिसाद मिळत नसेल तर आपलं कुठं चुकतंय, त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे. आणि एकदा एक वर्षभर हा प्रोग्राम आपण करून आपल्याला सगळ्या गोष्टींची शिस्त लागली की त्याच्या पुढे आपण आपल्या आपण या सगळ्या गोष्टींची काळजी व्यवस्थित घेऊ शकतो. अच्छा,